नमस्कार मुलांनो, एमकेस गुरुकुलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक चित्रवर्णन पाहणार आहोत। या आधीही आपण एक चित्रवर्णन पाहिलंय वृक्षारोपण या विषयावरील। ओके, तर आजचा विषय हा वेगळा आहे। या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? तर या चित्रामध्ये इथे एक बॅनर लावलेला आहे, हॅपी बर्थडे असं लिहिलंय। त्याचा अर्थ कोणाचा तरी वाढदिवस आहे। इथे एक मुलगी आहे, तिने मुकुट घातलेला आहे आणि ती केक जवळ उभी आहे, म्हणजे या मुलीचा वाढदिवस आहे। दोन मोठी माणसे इथे दिसतायत, ते तिचे आई बाबा आहेत आणि तिच्याच वयाची काही मुलं आहेत। ती मुलं म्हणजे कोण आहे? तर तिचे मित्र आणि मैत्रिणी आहेत। या टेबलवर तुम्हाला काही वस्तू दिसतायत। टेबलवर काय काय आहे? तर भेटवस्तू दिसतायत। या प्लेटमध्ये स्नॅक्स आहेत, चॉकलेट्स आहेत आणि मोठा एक केक आहे। हा एक मुलगा हातात भेटवस्तू घेऊन त्या मुलीजवळ जात आहे, म्हणजे तो तिला द्यायला जात आहे। तर असं हे चित्र आहे। सो इन दिस पिक्चर यू कॅन सी वन बर्थडे पार्टी इज गोइंग ऑन। वन गर्ल इज देअर, शी हॅज अ क्राऊन ऑन हर हेड अँड शी इज स्टँडिंग नियर टू द केक। दॅट मीन्स शी इज अ बर्थडे गर्ल। टू एल्डर पर्सन्स आर देअर, दीज आर हर पेरेंट्स, हर मदर अँड फादर। सम किड्स आर सीन ऑफ हर सेम एज, सो ऑब्विसली दीज किड्स आर हर फ्रेंड्स। देअर आर सम गिफ्ट्स ऑन द टेबल, सम स्नॅक्स आर ऑल्सो देअर। दीज किड्स आर बिझी इन टॉकिंग विथ ईच अदर। दिस बॉय इज हॅविंग वन गिफ्ट। ओके, सो दीज थिंग्स यू कॅन ऑब्झर्व इन द पिक्चर। नाऊ यू हॅव टू राईट अबाउट दिस इन मराठी, सो लेट्स ट्राय टू राईट इट। तर आता आपण काय लिहू शकतो चित्रवर्णन या टॉपिकमध्ये? हे जे आपण चित्र पाहिलं त्याच्यावरती आपल्याला 5-6 ओळी लिहायच्या आहेत। तर पहिली लाईन जी आहे, पहिली ओळ आहे, त्यामध्ये तुम्हाला या चित्राचा विषय काय आहे तो लिहायला पाहिजे। वरील चित्र एका वाढदिवसाचे आहे, म्हणजे वरील चित्र मीन्स अबव पिक्चर। सो अबव पिक्चर इज ऑफ वन ऑफ द बर्थडे सेलिब्रेशन। हे चित्र कशाचं आहे? बर्थडे सेलिब्रेशनचं आहे। वरील चित्र एका वाढदिवसाचे आहे। सर्वजण एका मुलीचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत। सर्वजण मीन्स ऑल, सो ऑल आर सेलिब्रेटिंग द बर्थडे ऑफ ए गर्ल। ओके, वाढदिवसासाठी छान सजावट करण्यात आलेली आहे। सजावट म्हणजे डेकोरेशन, छान म्हणजे ब्युटिफुल। अ ब्युटिफुल डेकोरेशन हॅज डन फॉर द बर्थडे। वाढदिवस असणारी मुलगी, तिचे आई बाबा आणि मित्रमैत्रिणी सर्वजण खूप आनंदात दिसत आहे। वाढदिवस असणारी मुलगी म्हणजे बर्थडे गर्ल, तिचे आई बाबा मीन्स मदर अँड फादर, हर पेरेंट्स अँड फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी म्हणजे फ्रेंड्स, सर्वजण खूप आनंदात दिसत आहेत। अ बर्थडे गर्ल, हर पेरेंट्स अँड ऑल हर फ्रेंड्स आर लुकिंग व्हेरी हॅपी। आनंदात दिसत आहेत मीन्स आर लुकिंग व्हेरी हॅपी। टेबलावर एक मोठा केक, काही भेटवस्तू व प्लेटमध्ये खाऊ दिसत आहे। अ बिग केक, सम गिफ्ट्स अँड स्नॅक्स
आर देअर ऑन द टेबल. एका मुलाच्या हातात भेटवस्तू आहे. वन बॉय इज हॅविंग अ गिफ्ट. मुले एकमेकांशी बोलण्यात गुंग झालेली आहेत. गुंग म्हणजे ते डीपली इन्वॉल्व्ड. ओके, सो मुले एकमेकांशी बोलण्यात गुंग झालेली आहेत. किड्स आर टॉकिंग विथ इच अदर. ओके, अँड दे आर डीपली इन्वॉल्व्ड इन टॉकिंग. किड्स आर डीपली इन्वॉल्व्ड इन टॉकिंग. बोलण्यात म्हणजे टॉकिंग एकमेकांशी, मीन्स टू इच अदर. आई बाबा सर्व मुलांच्या स्वागतामध्ये व्यस्त दिसत आहेत. हर पेरेंट्स मीन्स मदर अँड फादर आर बिझी इन वेलकमिंग द किड्स. स्वागत म्हणजे वेलकम. सो हर पेरेंट्स आर बिझी, व्यस्त असणे म्हणजे बिझी, आर बिझी इन वेलकमिंग द किड्स. तर अशा ह्या ओळी तुम्ही लिहू शकता. यामध्ये तुम्ही अजूनही काही गोष्टी तुमच्या क्रिएटिव्हिटी प्रमाणे त्यामध्ये लिहू शकता. सो दिस इज अ टाईप ऑफ क्रिएटिव्ह रायटिंग. यू हॅव टू थिंक, यू हॅव टू ऑब्झर्व द पिक्चर, यू हॅव टू थिंक अबाउट इट, यू हॅव टू मेक अ सेंटेन्सेस, स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस, अँड राईट इन प्रॉपर फॉर्मॅट. सो दिस इज अबाउट पिक्चर कंपोजिशन ऑफ ए बर्थडे पार्टी. तर तुम्हाला हे समजलं असेल कसं लिहायचं बर्थडे पार्टीचं डिस्क्रिप्शन. तुम्ही तुमचा स्वतःचा बर्थडे इमॅजिन करू शकता. तुम्ही कल्पना करू शकता तुमच्या बर्थडेला काय काय असतं आणि ते पिक्चरमध्ये रिलेट करू शकता आणि त्याप्रमाणे लिहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.